प्रत्येकालाच हवं असतं निसर्गाच्या सानिध्यातलं प्रसन्न वातावरणातलं घर. हीच अद्भुत अनुभूती देणारं योग विले. आपल्या प्राचीन संस्कृतीची कास धरून योग संस्कृतीच्या आधारे संकल्पित गृह प्रकल्प. पुण्यातील धायरी सारखा विकसनशील परिसर, मूलभूत सुविधा आजूबाजूच्या परिसरात, नव चैतन्य नव आरोग्याची साद घालणारा गृह प्रकल्प. चहूकडून हिरवळ, फ्लॉवर बेड्स, नक्षत्र बन, योगा गार्डन, पंचतत्वाने संलग्न स्पर्शाचा अनुभव देणारी पाऊल वाट, मेडिटेशन हॉल, पंचकर्म केंद्र, अशा एक ना अनेक आनंदी क्षण देणाऱ्या सुख सुविधा असलेली आधुनिक काळाला साजेशी वास्तू निर्मिती. सोलापुरातील गुंतवणूकदारांना आता पुण्यातही गुंतवणुकीची सुवर्ण संधी, कारण सोलापूरची विश्वासार्हता असेल पुण्यातील धायरी सारख्या परिसरात. 1 BHK फ्लॅट 568 स्क्वेअर फूट 33,74,000, 2 BHK फ्लॅट कॉम्पॅक्ट 728 स्क्वेअर फूट 42,04,000, 2 BHK स्टँडर्ड 894 स्क्वेअर फूट 50,65,000, पार्किंग, GST, खरेदी डॉक्युमेंट्स अशा सर्व खर्चांसह. अधिक माहितीसाठी संपर्क 7843070511 आणि 9823244040. योगविले रॉयल योगविले वेंचर्स, साइट ऍड्रेस सर्वे नंबर 26, व्यंकटेश शार्विलच्या मागे, अभिरुची परिसर, धायरी. हेड ऑफिस जय चेंबर्स, 501 घोरपडे पेठ, स्वारगेट कॉर्नर, पुणे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत नाराज असल्याची चर्चा आता सुरू आहे. सामनाचा संपादक बनण्याचा निर्णय कौटुंबिक आहे. रश्मी ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानं शिवसेना महिला आघाडीनं जल्लोष केलाय. सामनाच्या कार्यालयासमोर महिलांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं. काही महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला. रश्मी ठाकरे यांचं मुख्यमंत्री उद्धव साहेबांच्या यशामध्ये मोलाचं योगदान आहे. अनेक कठीण प्रसंगामध्ये त्यांनी पक्षाला आणि कुटुंबाला साथ दिली आहे. त्यामुळं पहिल्या महिला संपादकपदी त्यांची नियुक्ती झाल्यानं आम्हाला आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी महिला शिवसेना आघाडीच्या वतीनं त्यांना भावी कार्यास शुभेच्छाही व्यक्त करण्यात आल्या. मराठवाडा मित्र परिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीनं रेनबो इंटरनॅशनल स्कूल लोणी काळभोर या ठिकाणी स्नेहमेळावा चर्चासत्र आणि मराठवाड्यातील भूमिपुत्रांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी मराठवाडा समन्वय समिती संस्थापक राजकुमार दुर्गुडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, उद्योजक DD पवार, प्राध्यापक व्यंकटेश रणखांब, जनार्दन शिंदे, परिवर्तन शिक्षण संस्था संस्थापक शोभा लगड, समाजसेविका नीता भोसले, मराठवाडा मित्र परिवार संस्थापक रवी पाटील, मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश टेळे पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना राजकुमार दुर्गुडे पाटील म्हणाले की आजच्या लोकशाही भारतामध्ये छत्रपती शिवराय यांनी दिलेला लोककल्याणकारी विचारांचा कृतिशील वारसा जोपासण्याचं प्रामाणिक काम मराठवाड्यातील प्रत्येक नागरिक करत आहे. पुणे आणि परिसरामध्ये मराठवाड्यातून स्थलांतर करून विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्यातून या कर्मभूमीमध्ये आपलं नावलौकिक केलं आहे. आपण सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहोत, त्यामुळं ज्ञान, सातत्य, चिकाटी आणि अहोरात्र कष्ट या चतुःसूत्रीची मराठवाड्यातील मातीने दिलेली सर्वात मोठी देणगी आपल्याजवळ आहे. मराठवाड्याच्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवत कर्मभूमीच्या उतराईमधून समाजाचं देणं आपण फेडत आहोत. पुणे आणि परिसराचे आपल्या मराठवाड्यातील नागरिकांवर खूप मोठे उपकार आहेत. त्या उपकाराची जाण ठेवत आपण आपला उद्योग, व्यवसाय, नोकरी, शिक्षण पुढे चालू ठेवत आपली कार्यसिद्धी पूर्ण करा, असंही ते म्हणाले.
यावेळी प्राध्यापक व्यंकटेश रणखांब, सुरेश बिराजदार, महेश टेळे पाटील, रवी पाटील यांनीही आपले विचार मांडले. यावेळी मराठवाडा भूमिपुत्र लोटस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर ओम कुमार हलिंगे यांना मराठवाडा आरोग्यरत्न, तर ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक विठ्ठल चव्हाण यांना मराठवाडा उद्योगरत्न. पोलीस प्रशासनातील सेवेसाठी एन्काउंटर स्पेशालिस्ट, पोलीस सहाय्यक निरीक्षक अंकुश माने आणि हडपसर क्राईम ब्रांचचे संजय चव्हाण यांना मराठवाडा समाजरत्न, युवा उद्योजक महेश घाटे यांना मराठवाडा युवा उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी परमेश्वर साळुंखे, भरत शिवपुरे, किशोर पाटील, गणेश शेंडगे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अरुण गाढवे आणि आभार शिवराज वाघ यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. पुण्यातल्या पीएमटी बसमधला व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये युवकांनी वाहकाला शिवीगाळ केली आहे. काही दिवसापूर्वीही वाहकाला एका बसमध्ये मारहाण केली होती. यानंतर पुन्हा हा दुसरा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आळंदी ते स्वारगेट बस मध्ये सोमवारी हा प्रकार घडलाय. यामध्ये वाहकाला शिव्या देणाऱ्या मुलांच्या घरच्यांनी माफी मागितली आहे. मुलाचे 12वीचे पेपर चालू असल्यामुळे मुलाला समज देऊन सोडून देण्यात आला आहे. प्रियकराचं लग्न झाल्याचं समजल्यानं रात्री त्यांच्यामध्ये झालेल्या वादातून प्रेयसीनं प्रियकराच्या मानेवर कोयत्यानं वार करून खून केला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे 4:30 एसके नाईक कंपनी समोर नरे पुणे येथे घडली. अनुराधा करे, वय 24, सध्या राहणार नारायण निवास, धायरी रोड, नरे पुणे, मूळ करेवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली असं आरोपीचं नाव असून महंतेश बिरादार, वय 28, राहणार संख किरंडी, तालुका जत, जिल्हा सांगली असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. अनुराधा आणि महंतेश हे बालपणीचे मित्र होते. ते एकाच तालुक्यातील होते. अनुराधा ही सध्या नवले हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामास होती. गेल्या 4-5 वर्षापासून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाहही केला होता, परंतु त्यानंतर तो तिला भेटावयास टाळाटाळ करत होता. तिने यापूर्वी सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविषयी तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी रात्री तो दारू पिऊन तिच्या घरी आला. दरम्यान रात्री त्यानं माझे लग्न झाले असल्याचं तिला सांगितलं. यावरून त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर महंतेश झोपी गेला असता पहाटे 4:30 तिनं कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून खून केला. खून झाल्यानंतर तिनं पंख्याच्या ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिनं तिच्या गावी असलेल्या वडिलांना खून केल्याचं फोन करून कळवलं. वडिलांनी पोलीस ठाण्यात जाण्याविषयी सांगितल्यानं तिनं स्वतः पोलीस चौकीत हजर राहून मी खून केल्याचं सांगितलं. पुण्यातील खडकवासला धरणाच्या कालव्यामध्ये वाहून आलेल्या 2 मृतदेहांचं अखेर गूढ उकललंय. कालव्यात पाय घसरून पडल्यानं दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 38 वर्षीय कैलास आणि 35 वर्षीय रेशमा चव्हाण यांचा मृत्यू झालाय. दोघेही सकाळी 9 कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. सुरुवातीला कैलास पाण्यात पोहण्यासाठी उतरत असताना पाय घसरून पाण्यात पडले. यावेळी पत्नी रेशमा त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली, मात्र त्यांचाही तोल ढासळल्यानं दोघही पाण्यात पडल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. कैलास चव्हाण यांचं चष्म्याचं दुकान आहे, तर पत्नी संगीत विशारद म्हणून काम करतात. या दोघांना 4 वर्षाची मुलगी आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
आपण दररोज वेगवेगळ्या बातम्या पाहत असतो, पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एक आगळी वेगळी बातमी. शिरूर तालुक्यातील सादल गावात सकाळपासूनच लगभग सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजलीच्या पोस्ट फिरू लागल्या. अनेकांना वाटलं गावात मोठी घटना घडली आहे का. त्या अनुषंगानं अनेकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी धाव घेतली, तर त्या ठिकाणी व्यक्तीचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम नसून एका पाळीव कुत्र्याचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होता. सादलगाव येथे दिगंबर दत्तोबा भगत हे आपल्या कुटुंबासह गेल्या 20 वर्षांपासून या भागात राहत असून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत आहेत. या कुटुंबानं मोलमजुरी करत असताना एका लहान भटक्या कुत्र्याला आसरा दिला, त्याचं पालन पोषण संगोपन केलं. हे करत असताना या कुटुंबाला या मोती कुत्र्याचा इतका लळा लागला की पोटच्या पोरापेक्षाही या कुत्र्याला जीवापाड जपलं जाई. परंतु गेल्या वर्षभरापूर्वी या मोतीचं अचानक निधन झालं आणि घरातील सगळ्यांनाच त्याचं दुःख झालं. मोतीच्या निधनानंतर माणसाप्रमाणेच अंत्यविधी दशक्रिया विधी हा सोहळा कुटुंबानं पार पाडला. हे केल्यानंतरही कुटुंबानं मोतीला न विसरता एका वर्षानंतर वर्ष श्राद्ध आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी भजन, जेवण आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यावेळी ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येनं हजेरी लावत श्रद्धांजली अर्पण केली. याबाबतची माहिती दिगंबर भगत यांनी दिली. लहानपणापासून कुत्र सांभाळलेलं आहे आणि त्याला त्याचा सांभाळही चांगला केलेला आहे आणि आमचे कोंबड्या, गाई, वासरू किंवा करडू यांचं संरक्षण तो करीत होता. कारण त्याच्यामुळे आम्ही बी त्याला असा जीव लावला की आमच्या पोरांना बी जीव लावत नाही, त्या पद्धतीने आम्ही त्याला जीव लावला. आणि काही नंतर त्याचं दुःख निधन झालं, झाल्यानंतर आम्ही त्याचा दहावा बिवा सगळा तेरावा आणि काही वर्षानंतर एक वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही वर्ष सरात बी घातलेलं आहे त्याचं. या कुटुंबाच्या लाडक्या मोती या कुत्र्याबद्दल माहिती सांगत असताना कुटुंबातील मंदा भगत यांचे डोळे अक्षरशः भरून आले होते. स्वतःच्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त जीव या मोतीला लावला, तर मोतीनंही अनेक संकटात साथ दिली होती, कुटुंबाचं चांगलं रक्षण केलं होतं. या मोतीला आम्ही सर्व कुटुंबीय आजन्म विसरू शकणार नसल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. हे कुटुंब मोलमजुरी करत असूनही केवळ प्राण्याच्या प्रेमापोटी त्यांनी या माध्यमातून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. यावेळी सादलगाव ग्रामस्थ, भजनी मंडळ, युवक वर्ग, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हे वृत्त संकलित केलं होतं BR News पुणेचे प्रतिनिधी तुषार पायगुडे यांनी.